नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा विषय गणित आहे. आणि या गणित विषयाची जी तुमची घटक चाचणी परीक्षा आहे, किंवा त्याला आपण आकारिका मूल्यमापन परीक्षा म्हणतो, दुसरी जी फेब्रुवारी जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीमध्ये आपण घेतो, तर या परीक्षा तुमच्या आता स्टार्ट झाल्या असतील किंवा सुरू होणार असतील, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा या गणित विषयावरचा कॉन्फिडन्स जो आहे हा नक्कीच वाढणार आहे, तुम्हाला पेपर सुद्धा सोपा जाणार आहे. तर या ठिकाणी एकूण गुण हे 15 दिलेले आहेत. काही स्कूलमध्ये 15 असतात, काही स्कूलमध्ये 20 मार्कची टेस्ट घेतली जाते, काही मध्ये 15 मार्कची टेस्ट घेतली जाते. तर आपण या ठिकाणी 15 मार्कच्या टेस्टचं कन्सिडर केलेलं आहोत. पण विद्यार्थ्यांनो, यातले हे क्वेश्चन जे आहेत, हे क्वेश्चन अशा प्रकारे येतात, असेच्या असे नव्हे, पण या टाईप मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सो त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की बाबा, प्रश्न पहिला असेल तर त्याला किती मार्क्स असतात, प्रश्न दुसरा असेल तर त्याला किती मार्क्स असतात. तर अशा प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि त्यामुळे तुम्हाला हा विषयाचा पेपर सोपा जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो, गणित इयत्ता 5वीचे गणित चे जे सगळे उदाहरण संग्रह आहेत, हे उदाहरण संग्रह आपल्या चॅनलवरती मी सोडवून दिलेले आहेत. त्याबरोबर तुम्हाला ते समजावले सुद्धा आहेत की कशा प्रकारे ती गणितं सोडवायची आहेत. तुम्ही अजूनही जर ते सगळे उदाहरण संग्रह बघितले नसतील, तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन इयत्ता 5वी गणित ही प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे उदाहरण संग्रह बघू शकता. चला आता आपण जास्त वेळ नाही घालवणार, पटकन आपला जो काय पेपर आहे पहिल्यांदा हे बघूयात. तर इयत्ता 5वी गणित एकूण गुण आहेत 15. पहिला प्रश्न त्यामध्ये काय आहे बघा, रिकाम्या जागा भरा. यामध्ये त्यांनी 4 दिलेले आहेत आणि फक्त 3, म्हणजे कुठलेही 3 सोडवायला सांगितलेले आहेत 3 मार्कसाठी. म्हणजे प्रत्येक हा जो एक प्रश्न असणार आहे हा 1 मार्क्सला विचारलेला आहे. आता पहिलं काय दिलं आहे बघा, आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ इथे त्यांनी रिकामी जागा दिलेली आहे, तर इथं काय येणार विद्यार्थ्यांनो, लांबी गुणिले रुंदी हे काय असतं, आयताचे क्षेत्रफळ असतं. आयताचे क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणिले रुंदी. त्यानंतर दुसरं, कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार काय असतो. आता मला सांगा, 0 गुणिले 3 जर असेल तर यांचा गुणाकार काय असतो, 0. समजा 0 गुणिले 9 असेल तर यांचा गुणाकार काय असतो, 0. म्हणजे कोणतीही एखादी संख्या आणि 0 यांचा गुणाकार ही 0 असतो. त्यानंतर 2.5 तास म्हणजे किती मिनिटे विचारलेले आहे. तर आता आपला कालमापन हा धडा जो आहे याच्यावरचा हा प्रश्न विचारलेला आहे बरोबर. तर 2.5 तास, 1 तास बघा, 1 तास म्हणजेच किती मिनिटं असतात, 60 मिनिटं असतात. तर 2.5 तास म्हणजेच किती, 2 तास आणि त्याच्यावरती पुन्हा अर्धा तास बरोबर. मग आता 2 तास म्हटल्यानंतर किती असणार, 120 मिनिट असणार. अधिक अर्धा करायचा आहे आपल्याला म्हटल्यानंतर इथे किती झाले हे, 30 मिनिट, म्हणजेच 150 मिनिटे. तर 2.5 तास म्हणजे किती असणार, 150 मिनिटे. आता त्याच्यानंतर इथं हा चौथा प्रश्न बघा, 210 दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि 86. तर या दशांश पूर्णांकातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे, म्हणजे 6 हे अंडरलाईन केलेलं आहे, तर याची स्थानिक किंमत किती आपल्याला विचारलेली आहे. तर या प्रकारचे हे जे प्रश्न आहेत हे ऑलरेडी आपण या उदाहरण संग्रहामध्ये सोडवलेले आहेत. खूप सोपा प्रश्न आहे बघा, ह्याची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपण कशी काढणार, हा असतो आपला दशांश स्थान बरोबर, आणि हे असतं आपलं शतांश स्थान बरोबर. तर आता या शतांश स्थानाची किंमत काढण्यासाठी इथं मी इथं सॉल्व करते, ठीक आहे. तर या दश आपण कसं लिहितो, शतांश स्थानासाठी काय लिहिणार आपण, 6 गुणिले 1/100 घेतो बरोबर, म्हणजेच 6/100 राईट. म्हणजेच हे आपण लिहिताना कसं लिहितो, 0.06 हे असं आपण लिहितो. म्हणजेच या 6 या अंकाची स्थानिक किंमत किती असणार आहे, 0.06 ही असणार आहे या अधोरेखित केलेल्या अंकाची स्थानिक किंमत, ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन दुसरा अ बघूया, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. पुढील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती सर्कल म्हणजे गोल करायचा आहे, अशी खूण करा. तर हा
जो प्रश्न आहे हा 3 मार्काला विचारलेला आहे. तर मूळ संख्या कुठल्या आहेत हे आपण अगदी व्यवस्थित बघितलेलं आहे. तर मूळ संख्या कुठल्या, तर ज्या संख्येला एक आणि ती स्वतः एक आणि ती स्वतः संख्या या दोनच विभाजक असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. तर अशा आता मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत यामधले आपण बघूया. तर यामधली ही आहे 37, एक मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 43 ही सुद्धा एक मूळ संख्या आहे. 48 नाहीये, ओके. 53 ही सुद्धा एक मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, 53 नंतर 60 नाही, 91 नाही, तर 57 सुद्धा नाही. त्यानंतर 59, बरोबर, 59 ही मूळ संख्या आहे. 77 ला तर भाग जातोच. त्यानंतर 79, 79 ही मूळ संख्या आहे. 1 आणि 79 एवढे दोनच याचे विभाजक आहेत. त्यानंतर 97, 97 ला सुद्धा 1 आणि 97 हे दोनच विभाजक आहेत. तर या आहेत आपल्या या लिस्ट मधल्या मूळ संख्या, 37, 43, 53, त्यानंतर 59, त्यानंतर 79 आणि 97. ठीक आहे, पुढचं ब प्रश्न बघा काय. पुढील पैकी त्रिकोणी संख्यांना असा चौरस म्हणजे चौकोन करा म्हणून सांगितलेला आहे. तर हा प्रश्न 2 मार्कला आहे. आता त्रिकोणी संख्या कशा काढायच्या हे तुम्हाला माहिती आहे ना. तर त्या जे संख्यांचे आता 3 3 म्हणलं तर इथे 1 2 आणि 3 बघा त्रिकोण झालेला आहे ना. त्यानंतर 6 6 मध्ये बघा होतं का, 1 2 3 4 5 आणि 6 होतं ना, बरोबर. म्हणजे तर आता आपण या ठिकाणी 3 ला असा स्क्वेअर करूयात, 6 ला सुद्धा असा स्क्वेअर करूयात. 8 होतो नाही होत, 9 सुद्धा नाही होत, 12 नाही होत, 15 होतो. त्याच्यानंतर 16 20 होत नाहीत, 21 होतो. ठीक आहे, तर या झाल्या आपल्या त्रिकोणी संख्या. आता क प्रश्न विचारलेला आहे पुढील संख्यांपैकी सॉरी चौरस संख्या अधोरेखित करा. आता चौरस संख्या म्हणजे काय बघा विद्यार्थ्यांनो, चौरस संख्या म्हणजे जो नंबर आहे त्या नंबरचा स्क्वेअर जो तोच आलेला आहे, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, चौरस. याच्यामध्ये चौरस आता म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, 2 गुणिले 2 आणि 2चा वर्ग 4, तर 2 गुणिले 2 4 आलेला आहे, बरोबर. तर आता बघा, 3 गुणिले 3 किती आहे, 9, आणि 3चा वर्ग किती आहे, 9. मग या ठिकाणी 9 ही काय आहे, चौरस संख्या आहे. तर आता 4च बघा हा, 4 गुणिले 4 किती येतं, 16 येतं, आणि 4चा वर्ग किती आहे, 16 आहे. म्हणजे 16 ही सुद्धा काय आहे, चौरस संख्या आहे. त्यानंतर 8च्या बाबतीत, 8 8 64 आणि 8चा वर्ग आहे हा 64. त्यानंतर येणार ती असणार आहे ती 81. तर या अशा प्रकारे असतात चौरस संख्या, तर त्या आपण अधोरेखित केलेल्या आहेत. आता ड प्रश्न विचारलेला आहे, 5 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहा. 2 मार्क्सला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, 5 अंकी विभाज्य असणाऱ्या म्हणजे तुम्हाला 5ची कसोटी माहिती असली पाहिजे. तर 5ची कसोटी काय आहे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. म्हणजे ती संख्या 5 ने विभाज्य आहे, बरोबर. ही झाली आपली 5च्या विभाज्यतेची कसोटी. मग असे आपल्याला 3 संख्या लिहायच्या आहेत ज्या की 3 3 अंकी असणार आहेत. मग आपल्याला त्याच्या एकक स्थानाला 5 किंवा 0 0 असणं गरजेचं आहे. तर पहिली संख्या आपण लिहूयात, ती असणार आहे 405, बरोबर. त्यानंतर दुसरी लिहूयात 370. एकक स्थानाला बघा, 0 आहे, एकक स्थानाला 5 आहे. त्याचबरोबर आपण तिसरी लिहूयात 715. त्यानंतर आणखीन एक एक्स्ट्रा लिहूयात, ती असणार आहे, काय लिहूयात आपण आता या ठिकाणी, 960. ठीक आहे, तर या सगळ्या संख्या ज्या आहेत या 5 ने विभाज्य आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत, प्रश्न 3रा, खालील उदाहरणे सोडवा. तर 4 दिलेत, त्यातली कुठलीही 3 सोडवायची आहेत, आपण सगळी सोडवूयात. ठीक आहे, 3 मार्क्सला हा प्रश्न असणार आहे. तर हा जो पेपर आहे, हा पेपर आपण जो डिस्कस करतोय तो 15 मार्क्ससाठीचा पेपर आहे. काही शाळांमध्ये 20 मार्क्ससाठी सुद्धा अशा प्रकारचा हा पेपर डिस्ट्रीब्यूट केला जातो.
आता तास आणि मिनिट यांचं आपल्याला काय करायला सांगितलेले आहे, ही बेरीज करायला सांगितलेली आहे. तर 5 अधिक 5 किती होणार, 10. इथं हा झाला आजचा 1, 4 आणि 1 5, आणि हा 1 म्हटल्यानंतर इथे झाले हे 6, ठीक आहे. आणि 3 आणि 1 4, म्हणजेच यांची बेरीज किती झालेली आहे, 4 तास 60 मिनिट. आता पुढे बघा, यांची वजाबाकी करायला सांगितलेली आहे. वजाबाकीची करायची आहे, 5 वजा 5 0 झालेला आहे, 5 वजा 3 इथे आले 2, आणि 4 6 मधून 4 गेले राहिले 2, म्हणजे किती झालं, 2 तास 20 मिनिटे. आता हे 3 जे आहे आपल्याला या कॉलम मध्ये भरून सोडवायचं आहे. तर बघा काय दिलेलं आहे, 23.4 अधिक 27.9 दिलेलं आहे. चला तर याची मांडणी आपण करून घेतलेली आहे, आता आपण हे गणित सोडवूया. तर याच्यामध्ये हा आहे एकक स्थान, हे आहे दशक स्थान, आणि हे आहे दशांश स्थान. 9 आणि 4 यांची बेरीज किती येणार, 13, बरोबर. 9 10 11 12 13. आता याचा हा जो 1 हातचा राहिलेला आहे तो आपण कुठे देतो, या एकक स्थानाला देतो. मग 7 अधिक 3 10, आणि हातचा 1 म्हटल्यानंतर आले इथे 11, याची 1, पुन्हा इकडे 1 हातचा आला दशक स्थानाला, बरोबर. तर 8 आणि 2 10, आणि हातचा 1 म्हटल्यानंतर परत इथे आली हे 11. तर याची बेरीज किती झाली, 111.3. नेक्स्ट चौथं काय आहे बघा, 25 दिलेलं आहे, दशांश चिन्ह 69. वजाबाकी सांगितलेली आहे, 12.32. चला आता याची आपण वजाबाकी करूया. 9 मधून 2 गेले राहिले 7. याच्यामध्ये बघा, हा दशांश स्थान, हे शतांश स्थान, हे एकक आणि हे दशक स्थान, राईट. तर 6 मधून 3 गेले किती राहतात, 3. इथे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. 5 मधून 2 गेले किती राहणार, 3. आणि 2 मधून 1 गेला राहिला 1. तर याचं उत्तर किती आलं, 13.37. तर हा होता विद्यार्थ्यांनो आपला पेपर, जो की तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.